प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथं आषाढी एकादशीनिमित्त गजानन महाराजांच्या समाधीस्थळांचं दर्शन देखील भाविक घेत आहेत. आज पहाटे संस्थांच्या वतीनं विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. कोविड महामारीच्या 2 वर्षानंतर आषाढी उत्सव यंदा उत्साहानं साजरा होत असल्यानं शेगाव नगरीत भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त अकोला जिल्ह्यातल्या वडाळी इथल्या अनिल काळे या कलावंतानं 10 फूट लांब आणि 15 फूट रुंद आकाराची विठ्ठलाची प्रतिमा आणि विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांची कलाकृती रांगोळीतून साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले. 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा वारी सुरू झाल्यामुळे काळे यांनी रांगोळीतून पांडुरंग आणि त्याच्या भेटीसाठी आतूर झालेले वारकरी साकारले आहेत. महाराष्ट्रात आराध्य दैवत पंढरपूर या क्षेत्रातली विठ्ठल रुक्माळी यांची रांगोळी आम्ही रेकाडलेली आहे. 2 वर्षापासून कोरोनामुळे विठ्ठलाचे दर्शन कोणी घेऊ शकले नाही, परंतु यावेळेस सर्व खुलं असल्यामुळे सर्व वारकरी आनंदाने पंढरपूरला जात आहेत. परंतु काही कारणास्तव आम्ही जाऊ शकत नाही, परंतु त्या वारकऱ्यांना पाहून आम्हालाही असं वाटायचं की बा आपण जाऊ नाही शकत पण काहीतरी करू शकतो. तर मग त्या वारकऱ्यांना पाहूनच मला ही कल्पना सुचली की बा आपण हे रांगोळीत रेखाडावं. मग आम्ही रांगोळी स्टार्ट केली. आम्हाला ही रांगोळी आखण्यासाठी सलग 3 दिवस लागले.